गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, आज अपन एलिमेंट ऑफ ग्रुप 16, 17, 18 या चैप्टर अंतर्गत सल्फर डाइऑक्साइडच स्ट्रक्चर, सल्फर डाइऑक्साइड से यूजेस आणि प्रिपरेशन ऑफ कॉन्टैक्ट प्रोसेस ऑफ H2SO4 कॉन्सन्ट्रेट H2SO4 या प्रकार की माहिती पाहणार आहोत। तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत, स्ट्रक्चर ऑफ SO2 ही माहिती पाहणार आहोत। स्ट्रक्चर ऑफ SO2 का है, इट इज एंगुलर स्ट्रक्चर्स। म्हणजे SO2 चा स्ट्रक्चर कसा है, एंगुलर्स, इट इज एंगुलर स्ट्रक्चर्स। त्यानंतर इट हैज बॉन्ड एंगल, जो बॉन्ड एंगल जो है कोणता, ओ SO2 है, बरोबर है, ओ एस ओ इज 195 डिग्री, 119.5 डिग्री, ओके 119.5 डिग्री। या प्रकारचं त्यानंतर इट हॅज DPi PPi बॉन्डिंग, कोणत्या प्रकारची बॉन्डिंग आहे, DPi PPi बॉन्डिंग। हा स्ट्रक्चर कसा आहे, अँगुलर आहे, ओके। इट हॅज बॉन्ड अँगल OSO किती आहे, तो 119.5। त्यानंतर इट हॅज DPi PPi बॉन्डिंग, बॉन्डिंग कोणत्या प्रकारचे, DPi PPi बॉन्डिंग आहे। त्यानंतर समोर आपल्याला घ्यायचं झाला तर आता याचा स्ट्रक्चर काय आहे, इट हॅज टू रेझोनन्स स्ट्रक्चर्स। किती रेझोनन्स स्ट्रक्चर आहेत त्याचे, टू रेझोनन्स स्ट्रक्चर किंवा टू कॅनॉनिकल स्ट्रक्चर, रेझोनन्स स्ट्रक्चर म्हणा किंवा टू कॅनॉनिकल स्ट्रक्चर म्हणा। तर याप्रमाणे आहेत, एस आहे इकडे, ओ आहे या साईडला, ओ आहे इथे, डबल बॉन्ड आहे, आणि इथं जो आहे ते चार्ज आहे याप्रमाणे, ठीक आहे, आणि इथे पॉझिटिव्ह चार्ज, ओके। आता याचं दुसरं रेझोनन्स स्ट्रक्चर अशा प्रकारचं आहे, म्हणजेच एस इकडे आहे, ओ आहे निगेटिव्ह चार्ज कॅपॅसिटी याची, आणि अशाप्रमाणे हा ओ इथं पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे सल्फर इथं काय व्हॅलेन्सी 2, 4, 6 यापैकी 2 इथं उभे करतो, ऑक्सिजन लिंकमध्ये आहे, ऑक्सिजनचे व्हॅलेन्स इथं 2, इथं एकच आहे, म्हणजे एकच बॉन्डिंग आहे, त्यामुळे निगेटिव्ह चार्ज बॉन्ड शिफ्ट होतो, हा बॉन्ड इकडे गेला, त्यानंतर इथं निगेटिव्ह साईन आला, म्हणजे असे 2 कॅनॉनिकल किंवा रेझोनन्स स्ट्रक्चर आहेत, कशाचे, सल्फर डायऑक्साइडचे, ओके। तर याप्रमाणे हे स्ट्रक्चर झालेलं आहे, कशाचं, सल्फर डायऑक्साइडचं। तर काय आहे, अँगुलर आहे, अँगल त्याप्रमाणे बॉन्ड अँगल काय आहे, 119 हा जो बॉन्ड अँगल आहे, 119 डिग्री 5 डिग्री, 119 आर्क 5 डिग्री, ओके। याप्रमाणे मग या प्रकारचा जो पार्ट आहे, आता यानंतर आपलं काय करायचं आहे की आता यांचे युजेस पाहायचे, कशाचे, सल्फर डायऑक्साइड्स। मग यूज पाहत असताना आपल्याला एक एक यूज घ्यायचा आहे, त्यामध्ये युजेस ऑफ काय पाहायचं, आपल्याला युजेस ऑफ सल्फर डायऑक्साइड्स। त्या युजेस ऑफ सल्फर डायऑक्साइडमध्ये पहिला यूज जो आहे, इट इज यूज फॉर रिफायनिंग ऑफ पेट्रोलियम, इट इज यूज ॲज डिसइन्फेक्टंट, इट इज यूज ॲज प्रिझर्वेटिव्ह, इट इज यूज ॲज ब्लिचिंग ऑफ सिल्क अँड वूल, ओके, इट इज यूज फॉर फॉर्मेशन ऑफ H2SO4। तर याप्रमाणे यांचे युजेस आहेत, म्हणजे याचा यूज कशा कशा प्रकारचा आहे, तर याचा यूज, इट इज यूज फॉर रिफायनिंग ऑफ पेट्रोलियम, इट इज यूज फॉर रिफायनिंग ऑफ पेट्रोलियम। त्यानंतर दुसरा यूज, इट इज यूज ॲज प्रिझर्वेटिव्ह, म्हणजेच काय, प्रिझर्वेशनसाठी, ठीक आहे, त्याचा जो कंटेन आहे तो प्रिझर्वेटिव्ह थिंग्स किंवा सबस्टन्स बनवण्यासाठी त्यांचा उपयोग होतो, ओके। त्यानंतर इट इज, त्यामध्ये काय, इट इज यूज फॉर
ब्लीचिंग ऑफ, इट इज यूज फॉर ब्लीचिंग ऑफ सिल्क एंड उल, सिल्क एंड उल बनवण्यासाठी याचा काय होतो उपयोग होतो, त्यानंतर इट इज यूज एज डिसइन्फेक्टंट्स, डिसइन्फेक्टंट म्हणजेच आपण ज्यामध्ये जो आपण मायक्रो ऑर्गॅनिझम जे नॉन लिव्हिंग थिंग्सवर असतात, ठीक आहे, म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग्सवर ते बसून त्यानुसार तो रोगराई डिसीज स्प्रेड करतो, त्या नॉन लिव्हिंग थिंग्सवर बसल्यामुळं आपल्याला डिसइन्फेक्टंटचा यूज करावा लागतो, तो डिसइन्फेक्टंट सल्फर डायऑक्साईडचा कंटेंट असतो, ज्यामुळं जे बॅक्टेरिया असतील सॉरी मायक्रो ऑर्गॅनिझम असतील ते मायक्रो ऑर्गॅनिझम काय होतात या SO2च्या डिसइन्फेक्टंट सॉरी SO2च्या कंपोनंट्सचा प्रोसिजरनुसार ते काय होतात किल होतात आणि त्यामुळे डिसीज स्प्रेड होत नाही, म्हणजे या थोडक्यात त्याचा यूज काय डिसइन्फेक्टंटसाठी, ठीक आहे. त्यानंतर इट इज यूज, हा यूज काय आहे, इट इज यूज फॉर, इट इज यूज फॉर मॅन्युफॅक्चर्स ऑफ कॉन्सन्ट्रेट H2SO4. याचा यूज काय होतो कॉन्सन्ट्रेट H2SO4च्या मॅन्युफॅक्चरसाठी, मॅन्युफॅक्चर म्हणजे तयार करण्यासाठी, तर कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड बनवण्यासाठी हा सल्फर डायऑक्साईडचा उपयोग होतो. अशाप्रमाणे सल्फर डायऑक्साईडचं स्ट्रक्चर आणि सल्फर डायऑक्साईडचे यूजेस आपण पाहिलेले आहेत. आता समोर आपल्याला काय करायचं आहे, एवढे यूज झाल्यानंतर आपल्याला त्याच्या प्रोसिजर पाहायच्या आहेत समोरच्या. तर समोरचा जो आहे सल्फर कंटेनिंग कंपाऊंड, कारण की आपण 16 ग्रुप 17 ग्रुप 18 ग्रुप यामधले मेन कंपाऊंड घेणं सुरू आहे, ज्यामध्ये सल्फर डायऑक्साईड एक होता आणि आता जो आहे दुसरा तो आहे H2SO4, म्हणजेच काय आहे सल्फ्युरिक ॲसिड्स, काय हा सल्फ्युरिक ॲसिड्स, सल्फ्युरिक ॲसिड्स काय आहे तो H2SO4. तर मग हा सल्फ्युरिक ॲसिड कोणत्या प्रोसेसनं तयार करतात, प्रिपरेशन प्रॉपर्टीज स्ट्रक्चर्स हे सर्व गोष्टी आपल्याला पाहायच्या, ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं यांचं आता प्रिपरेशन, तर हा जो आहे सल्फ्युरिक ॲसिड्स हा कॉन्टॅक्ट प्रोसेसनं तयार होतो, कॉन्टॅक्ट प्रोसेस म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड जो आहे सल्फ्युरिक ॲसिड्स, ते सल्फ्युरिक ॲसिड कोणत्या प्रोसेसनं आपण तयार करू शकतो किंवा तयार होतो लॅबोरेटरीमध्ये, ती कॉन्टॅक्ट प्रोसेस. तर कॉन्टॅक्ट प्रोसेस काय आहे, त्यामध्ये स्टेप आहेत, पहिली आहे S+O2 हीट आहे, तो आहे SO2 सॉलिड आहे, गॅस आहे इथे गॅस आहे, नंतर SO2 पुन्हा आपण ऑक्सिजनसोबत डायऑक्सिजनसोबत रिॲक्शन केली हीट केला तो तयार होईल SO3, इथं टॉईस इथे टॉईस, पुन्हा SO3 आपण काय करायचं त्यामध्ये क्रूड H2SO4 टाकायचं, H2SO4 त्यामध्ये हा इम्प्युअर असेल, ठीक आहे, प्युअर नसेल हा, आणि रिॲक्शन जर केली तर काय होईल H2SO7 हा काय राहणार ओलेम, याला ओलेम म्हणायचं, पहा इकडे H2SO2 आणि O7 म्हणजे यामध्ये कॉन्टॅक्ट प्रोसेस जी आहे ते कॉन्टॅक्ट प्रोसेस कशासाठी आहे, तर कॉन्टॅक्ट प्रोसेस आपल्याला कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड ही तयार करण्यासाठी आहे. मग ही सुरुवात कशापासून झाली, तर सल्फरपासून झाली, सल्फर प्लस O2 यूज SO2, ओके, नाव SO2 प्लस O2 यूज SO3 सल्फर ट्रायऑक्साईड्स, हा सुद्धा गॅस स्टेटमध्ये, ओके. आता समोरचा जो पार्ट आहे, समोरचा सल्फर डायऑक्साईड्स इंटू H2SO4 तो इम्प्युअर फॉर्ममध्ये आहे, प्युअर फॉर्ममध्ये नाही, कारण प्युअर फॉर्ममध्ये आणि कॉन्सन्ट्रेट फॉर्ममध्ये आपल्याला तयार करायचं, ओके, प्युअर फॉर्म आणि कॉन्सन्ट्रेट फॉर्ममध्ये तयार करायचा, तो सध्या आता ओलेम तयार झाला, ओलेमचा काय फॉर्म्युला H2SO7, ओके. मग आता H2SO7 प्लस H2O असा जर घेतला आपण तर याला कंबाईन केलं तर मग काय तयार झाला H2SO4, बॅलन्स करा ट्वाईस घ्या, इथं जो तयार होणार आहे तो H2SO4 कसा आहे कॉन्सन्ट्रेट आहे, ओके, कॉन्सन्ट्रेट आहे, पाहिजे तो आहे. अशाप्रमाणे हा कॉन्टॅक्ट प्रोसेसमध्ये ह्या 4 स्टेप आहेत, ज्या 4 स्टेपमध्ये शेवटी काय तयार होतो H2SO4 हा इथं घेतो आपण, तो इम्प्युअर असतो, आपल्याला हा तयार करायचा नाही, याच्या मदतीनं काय करायचं आपल्याला ओलेम तयार करायचा आहे, आणि ओलेम तयार झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये H2O टाकला तर काय होतो तो कॉन्सन्ट्रेट सल्फ्युरिक ॲसिड्स. तर H2SO4चं नाव काय आहे
सल्फ्युरिक ऍसिड्स, ठीक आहे, यांचं हे प्रोसेस बाय कॉन्टॅक्ट प्रोसेसनुसार आपण काय केले, त्यांचं प्रिपरेशन केलं आहे. ओके, थँक्यू.